केंद्र सरकारने निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची पुढचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय। ते भारत सरकारच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम करतील। पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या अपघाती मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं। अनिल चौहान यांनी सुमारे 40 वर्षांच्या त्यांच्या लष्करी कारकिर्दीमध्ये अनेक कमांड स्टाफ आणि इन्स्ट्रुमेंटल पदांवरती काम केलं आहे। जम्मू आणि काश्मीर त्यासोबतच ईशान्य भारतामध्ये बंडविरोधी कारवायांना प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा चांगला अनुभव आहे। ABP माझा उघडा डोळे बघा नीट।